सांगली शहर आणि जिल्ह्यात कुठे काय घडतं याचा आढावा घेऊयात सविस्तर बातमीपत्रात. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक संघटनांनी मिळून रास्ता रोको आंदोलन केले. सांगली इस्लामपूर मार्गावर यावेळी आंदोलन केल्याने काही वेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दिल्लीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आलं. आंदोलनात सांगली जिल्ह्यातील विविध शेतकरी व सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन रास्ता रोको आंदोलन केले. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि कृषी कायद्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सांगली इस्लामपूर मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले, त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या रास्ता रोको वेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कृषी कायदे रद्द, अरे कृषी कायदे रद्द. सरकारनं 3 कृषी कायदे संमत केले आणि या कायद्यांच्या विरोधात देशभरामध्ये लाट सुरू आहे. गेली 2 महिने म्हणजे 70 दिवसापासून दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे आणि ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करते. केंद्र सरकार या सगळ्या शेतकरी आंदोलकांना शत्रू राष्ट्राचे सैनिक या पद्धतीनं वागणूक देत आहे. खिळे ठोकले जात आहेत, रस्त्यावरती खंदक खोदले जात आहेत. एकंदरीतच हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करतंय, पण देशभरातला शेतकरी या केंद्र सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळेच या आंदोलनाच्या वतीनं देशभरामध्ये चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे आणि त्या आंदोलनाच्या हाकेनुसारच आज लक्ष्मी फाटा या ठिकाणी सर्व पक्षीय, सर्व संघटना, सर्व सामाजिक संघटना, सर्व पक्ष आणि किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन सुरू आहे. हजारो गाड्या या रस्त्यावरती थांबलेल्या आहेत. यापुढच्या काळामध्ये केंद्र सरकारनं हे त्वरित कायदे रद्द मागे घेतले नाहीत तर यापुढच्या काळामध्ये आणखी तीव्र आंदोलन होईल आणि या केंद्र सरकारला हे शेतकरी मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत याची जाणीव नरेंद्र मोदी आणि मोदी शहानी ठेवावी.